नमस्कार मित्रांनो, मैत्रिणी, तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप दिवसाच्या नंतर, खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या ब्लॉगला सुरुवात करतोय, कारण की कामामुळे वेळ मिळतच नाहीये ब्लॉगला सुरुवात करण्यासाठी. खूप दिवसापासून आपला उज्जैनचा प्लॅन होता, आज आपण निघालो उज्जैनला. तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल. आणि आम्ही पोहोचलो आता मुंबई सेंट्रलला. मुंबई सेंट्रलवरून आपली ट्रेन आहे अवंतिका एक्सप्रेस, आणि या गाडीचा नंबर आहे 12961 या ट्रेनचा नंबर आहे. तर पाटी लोकल चालली आहे, तर असं काही आवाज येणार नाही तुम्हाला. तर लोकल गेला आपण बोलूया, आणि त्यामध्ये लोकल आवाज एन्जॉय करा. मुंबईची लाईफलाईन आहे, आणि आज आम्हाला कळलं की मुंबईची लाईफलाईन कशाला बोलतात. आम्ही सानपड्यावर निघालो, 7:45 ट्रेन पकडली, आणि आम्ही पाऊन तासात 8:30 पोहोचलो मुंबई सेंट्रलला. त्यामुळे आज आम्हाला कळलं की मुंबईची लाईफलाईन लोकलला का बोलतात. पाऊन तासामध्ये आम्ही पोहोचलोय मुंबई सेंट्रलला. तर अवंती एक्सप्रेस ऑन टाईम उभी आहे. तर फक्त 10 मिनिटं बाकी आहेत आपल्या घड्यामध्ये. 8:45 झालेत, तर 8:55 ट्रेन आहे, आणि उज्जैनला पोहोचते सकाळी 8:00. 11 तास जर्नी आहे. तर बघू आपला प्रवास कसा होतो आजचा. आणि 750 किलोमीटर आहे मुंबई ते उज्जैन, आणि तत्काल तिकीट काढलं. पुन्हा लोकल आली आहे, चर्चगेटची लोकल आहे, स्लो ट्रेन. तर आम्ही तत्काळ तिकीट काढलंय मित्रांनो. 550 तिकीट आहे, आणि नॉर्मल तुम्ही अगोदर रिझर्वेशन केलं तर 450 तिकीट आहे. जनरल तिकीट 220 रुपये आहे. 220-230 महिन्या रेट कमी जास्त होतो ट्रेनचा, काही फिक्स रेट नसतं. तर आज आपण जाऊया. आपलं कन्फर्म तिकीट आहे S6 मध्ये. स्लीपर क्लासची बुकिंग केली, आरामात झोपून जाऊ, आणि उद्या सकाळी उज्जैनचा ब्लॉग सुरू करूया. तर हर हर महादेव बोलून आपण ब्लॉगची सुरुवात केली आहे. हर हर महादेव. आपल्या ब्लॉगमध्ये आले चंद्रकांत भाऊ. खूप दिवसापासून प्रयत्न चालू आहे भाऊला आपल्या ब्लॉगमध्ये घेण्याची, पण तो काही दिवस आणि वेळ येत नव्हता. पण आज ती वेळ आली आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि अक्षय तुम्हाला माहितीच आहे, आपल्या 2-3 ब्लॉगमध्ये आपल्या सोबत आहे अक्षय आणि चंद्रकांत. आज आम्ही निघालो उज्जैनसाठी. पुन्हा एकदा हर हर महादेव. बघूया उज्जैनमध्ये पूर्ण मस्त मजा करूया, आणि वरणाचं दर्शन घेऊया, आणि ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घ्या. मित्रांनो, गाडी निघाली ऑन टाईमला. 8:55 झालेत. तर खूप एक्साइटमेंट आहे. महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदा चाललोय, मध्य प्रदेशमध्ये, MP मध्ये चाललोय आपण उज्जैनला. तर गाडी निघाली मुंबई सेंट्रलवरून. खूप वेगळाच आनंद आहे, वेगळाच अनुभव येणार आहे. आणि आम्ही तिघंच जण आहेत. आता तुम्हाला मी दाखवलं त्या भाऊला आणि अक्षय. मी अवंती एक्सप्रेसने पहिल्यांदा प्रवास करते. तर एकंदरीत ट्रेन खूप स्वच्छ आहे, नीट अँड क्लीन आहे. तुम्ही वॉशरूम पण बघू शकता, एकदम नीट अँड क्लीन आहे. आणि आरसा पण खूप मस्त दिला आहे, आणि वर छोटीशी लाईट आहे जेणेकरून आपल्याला मस्त बघता येईल, दिसेल. आणि खूप चांगली ट्रेन आहे. पहिल्यांदा मी प्रवास करतो अवंती एक्सप्रेसमध्ये. खूप प्रवास केले आहेत, सिद्धेश्वर एक्सप्रेस, नागरकोल एक्सप्रेस, कोयमतूर एक्सप्रेस, खूप चेन्नई एक्सप्रेस, या गाडीने खूप प्रवास केले आहेत मी. पण या अवंती एक्सप्रेसने पहिल्यांदा प्रवास आहे आपला. तर एकंदरीत खूप नीट अँड क्लीन आहे बघू शकता. आणि आपलं स्लीपर कोचमध्ये आहे S6 60 नंबर 57 आणि 58 नंबर. या बर्थवर आपले तिकीट्स आहेत. तर मित्रांनो, आता गाडी आपली 8:55 सुटलेली, तर आता 9:55 होत्या जवळजवळ. तर आता मी जेवायला बसले. आता इंस्टाग्राम वगैरे स्टोरी टाकले, इंस्टाग्रामला फॉलो करा, खाली तुम्हाला इंस्टाग्रामची ID दिले. तर आता जेवायला बसले. शेंगदाण्याची पोळी आईने खूप मेहनत करून बनवले, तिघांसाठी जेवण दिले. शेंगदाण्याची पोळी आहे स्वीट डिशमध्ये, आणि खाली चपाती आहेत, आणि सुका खाऊ आहे, ही सोलापुरी चटणी, फेमस चटणी, शेंगदाण्याचा कूट, आणि मसूर डाळ, आणि हे नमकीन खूप टेस्टी आहे. आता चंद्रकांतनी खाल्ले तो त्याला खूप आवडले, घरी बनवले नमकीन आहे. आणि अक्षय व्यस्त आहे, बिझी आहे इंस्टाग्राममध्ये, त्यालाही सुद्धा फॉलो करा. त्याची इंस्टाग्राम ID सुद्धा दिली आहे, आणि चंद्रशीचा इंस्टा ID देणार आहे खाली. तर आता जेव्या पूर्ण पोट भरून, आणि मस्तकी झोपूया. 10:30 वगैरे झोपूया आपण, आणि सकाळी 7:00 मस्त असा व्ह्यू घेऊया, नजारा. तर आता आपण बोर्लीवरून 5 झालो पुढे जस्ट. तर डायरेक्ट स्टेशन आहे वापी, पुढचं स्टेशन वापी आहे. बघूया कसा होतो प्रवास आजचा. आता 11:15 आणि आम्ही पोहोचले वापीला. थंडी वाढली आहे त्यामुळे स्वेटर वगैरे घातलंय, कम्फर्टेबल एकदम. आता जाऊया झोपूया, आणि सकाळी उज्जैनला पोहोचेल 8:00. सकाळी भेटू.
झोप काढू कारण की उद्याचा पूर्ण दिवस आता 2-3 दिवस आपल्याला फिरायचं आहे कंटिन्यू. तर बघूया, चला झोपूया, गुड नाईट. आपला पॉवर बँक चार्जिंग होते सकाळी. गुड नाईट. मित्रांनो, पोहोचले मी उज्जैनच्या देवभूमी नगरीमध्ये. थंडी खूप आहे. बरोबर 8 वाजता टाईमवर पोहोचली ट्रेन. तर रात्री थोडं झोपलो आणि पुन्हा सकाळी 6 वाजता जाग आली. थंडीने का झोप लागतच नव्हती. तर आता बाहेर जाऊया स्टेशनच्या बाहेर आणि चालतच जवळच आहे. बघूया आपण रिक्षा करू किंवा चालत जाऊ. आणि आता रूम वगैरे घेईल, रूम वगैरे काही माहीत नाही आहे किती रुपयाला काही आहे. आम्ही काही ऑनलाईन सर्च केलं होतं पण खूप रेट दाखवते, त्यामुळे आता ट्रस्टचे रूमसुद्धा बघूया आणि सगळं फिरूया उज्जैन आणि रूम वगैरे बघूया. तर डायरेक्ट भेटूया रूममध्ये. तुम्हाला रिजनेबल रूम कशी भेटेल, कुठे भेटेल ते सगळं तुम्हाला सांगेल ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओचा शेवट रूममध्येच करू. चला तर रूम बघूया. तर मित्रांनो, आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो. पूर्ण रिक्षावाले तुम्हाला जबरदस्ती करतील बसा 10-10 रुपये करून. तर आम्ही चालतच चाललोय, जवळ आहे, फक्त 1.5 किलोमीटर आहे मंदिर आहे. तर वॉकिंग डिस्टन्स फक्त 15 मिनिटात चालत जाऊ. आणि अशी कमान स्टेशनच्या बाहेर आला, राईट साईडला अशी कमान आहे, त्या कमानीतून आत जायचं आहे. तुम्ही मॅपवरसुद्धा सहज, तुम्ही गुगल मॅपसुद्धा येऊ शकता. तर आता मी चाललोय, चालत चाललोय, बोलत बोलत. सकाळची थंडी आहे ती पण आपल्या अंगातून उडून जाईल, निघून जाईल थंडीसुद्धा. तर कसं वाटलं तुम्हाला ट्रेनचा प्रवास, अवंतिका एक्सप्रेस? खूप चांगला, खूप एन्जॉय, मस्त झाला ट्रेनमध्ये. तर आजचा दिवस आपण पूर्ण उज्जैन फिरू आणि मग संध्याकाळचा प्लॅनिंग काय आहे तुम्हाला सांगणारच आहे. तर मित्रांनो, मी फायनली पोहोचलोय हॉटेलमध्ये. समर्थ पॅलेस असा हॉटेल पकडलंय. तर आम्ही स्टेशनवर उतरलो 8 वाजता. स्टेशनच्या बाहेर आलं, तुम्हाला रिक्षावाले फोर्स करतील मंदिर मंदिर वगैरे करून, महाकालेश्वर मंदिर. तर त्यांच्यासोबत संवाद साधू नका. आणि तुम्ही बोला की आम्ही ऑनलाईन ऑलरेडी बुकिंग केलं आहे हॉटेल्स वगैरे, तर विचारतील तुम्हाला हॉटेल वगैरे पाहिजे का. आणि तुम्ही तिथून चालत चालत फक्त 1.5 किलोमीटर चालत यायचं आहे, 15 मिनिटं लागतील चालत यायसाठी. आणि ते कधी तुम्ही पोहोचता मध्ये ते कळणार नाही, कारण की इकडचं जे राणी मानिकडची बिल्डिंग वगैरे आहेत ते आपल्या मुंबईपेक्षा आणि आपल्या सिटीपेक्षा थोडे वेगळेच आहेत. ते बघता बघता तुम्ही सहज 5-15 मिनिटात सहज पोहोचून जाणार. त्यानंतर इथे आल्यावर खूप हॉटेल आहेत, भरपूर हॉटेल आहेत, ते पण एकदम कमी किमतीमध्ये 500, 400, 600 असे. आणि तर तुम्ही त्या रिक्षावाल्यांसोबत आला स्टेशनपासून, तर त्यांचे कमिशन पकडून तुम्हाला 700, 800, 1000 असे रूम भेटतात. त्यामुळे तुम्ही चालत या, बघत बघत फिरत फिरत या. आणि इथे आम्हाला 500 मध्ये भेटले रूम. तर डबल बेड आहे, चंदू आराम करते थोडंसं. तर आम्ही फ्रेश होऊन आंघोळ करून लगेच निघणार आहे. गरम पाण्याची वगैरे सगळी सोय इथे, बाथरूम वगैरे आहे. आणि ही बिल्डिंग आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर हा व्हिडिओ तुम्हाला एसी पाहिजे, एसी पण भेटेल. आता थंडीचे दिवस आहे, आम्ही बोललो एसी वगैरे नाही पाहिजे आम्हाला, एसी वगैरे नाही चालू करायचे. तर खूप थंडी आहे. तर आता भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. उज्जैन महाकालेश्वर दर्शन आणि आता एकदा दुसरा पार्ट असेल पूर्ण महाकालेश्वर, पूर्ण आम्ही फिरणार आहे, उज्जैन पूर्ण फिरणार आहे. तर पुढचा आपला व्हिडिओ नक्की बघा. आपले पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 ओंकारेश्वर पण आपला असेल व्हिडिओच्या नंतरचा. तर सगळे व्हिडिओ बघा, आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. शेजारचा बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून आपले पुढचे व्हिडिओ सगळे तुम्हाला
सगळ्यात पहिले तुम्हाला पोहोचतील. भेटू अशा एका नवीन मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय.